बेल पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाखसाहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेली नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव ग्रामपंचायत विकास कामासोबतच सामाजिक कामात अग्रेसर असलेली ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हातात घोळ घेऊन शाळेतील सर्व परिसर स्वच्छ केला व आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून त्यांच्या आदेशांचे पालन करत जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्याने बेल पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच चंद्रशेखर गटकळ म्हणाले की 2 वर्षापासून मराठी शाळा असेल किंवा इतर सर्व आपल्या देशातील सर्व शाळा असतील या चालू बंद होत होत्या, परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी कलेक्टरच्या आदेशानुसार आज सर्व शाळा चालू झालेल्या आहेत आणि बेलिंपळगावमध्ये सर्व पालकांना या गोष्टीचा आनंद झालेला आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्वच पाल्यांचं अतिशय नुकसान होत होतं आणि त्या गोष्टीची दखल घेता कलेक्टरांनी जो आज शाळा चालू करण्याचा जो आदेश दिलेला आहे तो बेलिंपळगावमध्ये आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं, आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आज पहिलाच दिवस बऱ्याच दिवसानंतर शाळा चालू होत असल्या कारणानं ग्रामपंचायत प्रशासन असेल, सर्व पदाधिकारी असतील व कर्मचारी असतील यांनी सर्व शाळा स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प आज हाती घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सकाळी 8 वाजल्यापासून सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक या ठिकाणी स्वतः हातामध्ये घोळ घेऊन सर्व शाळा स्वच्छ केलेली आहे. या ठिकाणी सर्व का जे येणारे पालक आहे त्यांनाही या दृष्टिकोनातून आनंद होत आहे की पहिला दिवस मुलांचा आणि मुलंही अतिशय अपेक्षेने सर्वांकडे बघत आहे. अतिशय सुंदर कल्पना या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव कांबोने यांनी मांडली आणि त्याला सर्व सदस्यांनी या ठिकाणी येऊन मेहनत केली त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, शिक्षकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यावेळी सरपंच चंद्रशेखर गडकर, उपसरपंच मंडू चौगुले, अशोक सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर अमोल कोकणे, तंटा मुक्ती भीमजी साठे, पाणी पुरवठा योजनेचे उपाध्यक्ष वसंत कृष्णा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किशोर घारुळे, वसंत कांगुने, गणेश कोकणे, शिक्षक कल्याणराव शिंदे, निलेश कांगणे, सुदाम लंगे, आकाश गडकर, शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते. आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाडेकर, नेवासा.